शाहरुख खानच्या डिअर जिंदगी या चित्रपटातला एक संवाद आहे, जब हम अपने आप को अच्छी तरह समझ लेते हैं तो दूसरों क्या समझते हैं इससे कोई फर्क नहीं पड़ता। हा संवाद या व्यक्तीला तंतोतंत लागू होतोय। 7 वर्ष संयम आणि स्वतःवर विश्वास ठेवून अभ्यासात झोकून दिलं आणि शेवटी जे मनात होतं ते करून दाखवलंच। वडील शासकीय सेवेत असल्यामुळं आपल्यालाही अधिकारीच व्हायचाय ही मनाची खुणगाट लहानपणीच बांधून ठेवली होती। पहिल्यांदा युपीएससीला हात घातला, पण यांच्याच म्हणण्यानुसार किंवा यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर युपीएससीला यांच्यासारख्या होतकुर अधिकाऱ्यांची गरज नव्हती, म्हणून त्यांनी युपीएससीला रामराम केला। पण अधिकारी होण्याचं स्वप्न काही शांत बसू देत नव्हतं। एमपीएससीची तयारी सुरू केली तेवढ्यात कोविड आला, संपूर्ण जग टेन्शन मध्ये आलं आणि या व्यक्तीमागे मात्र घरच्यांनी वेगळंच टेन्शन लावून दिलं। 2021 ला लग्न झालं, पण सासर चांगलं मिळालं तर अधिकारीही होता येतं हे त्यांनी सिद्ध करून दाखवले। 2022 ला राज्यसेवेची मुख्य परीक्षा दिली, पण त्यातही अपयशच आलं। लग्नानंतरच्या 3 वर्षात घर आणि संसार सांभाळून 3 मुख्य परीक्षा दिल्या, परंतु पर्सनॅलिटीज पीएसआय या पदासाठी बनलेली असल्यामुळं त्या 3ही मुख्य परीक्षांमध्ये ओळीनी ही व्यक्ती नापास होत गेली। 2022 पीएसआय मुख्य परीक्षेचा नाशिकमध्ये राहूनच अभ्यास केला। या अभ्यासात विशेष योगदान राहिलं ते त्यांच्या पतीचं। गाडीची दोन्ही चाकं समान असतील तर संसार आणि अभ्यासही होतो याचीच ही प्रचिती, पण संघर्ष मात्र या व्यक्तीच्या 5वीलाच पुजलेला होता। पीएसआय ग्राउंडची तयारी करताना पाय फ्रॅक्चर झाला, तरीही ग्राउंड दिलं तेव्हाच आपलं सिलेक्शन होणार हा आत्मविश्वास आला होता आणि फायनली ते झालंही। 2022 पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पीएसआय पदी ओबीसी संवर्गातून 7व्या क्रमांकानं निवड झाली। ज्या हॉलमध्ये लग्नाची वरात निघाली होती त्याच हॉलमध्ये एमपीएससी मधल्या यशाची मिरवणूकही निघाली। आत्ता यांच्या सासूबाईही मोठ्या अभिमानानं सांगतात, माझी सून फौजदार आहे। ती सून म्हणजेच नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या उज्ज्वला रोहित लोंढे। आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्ते, बीजेसी स्टडीचा टॉपर स्टॉक या संवादात आपलं स्वागत आहे। नमस्कार। तर मॅडम, तुमचा एक व्हिडिओ एका सत्कार समारंभातला खूप व्हायरल होतोय, मी त्या व्हिडिओ पासूनच सुरुवात करणार आहे। आम्हाला त्याच भाषेत आमच्या पूर्ण स्टुडंटला आणि महाराष्ट्राला तुमचा छोटासा परिचय करून द्या। नमस्कार, माझे पूर्ण नाव उज्ज्वला रोहित लोंढे। नुकतीच माझी पीएसआय 2022 या पदी माझी निवड झालेली आहे आणि सरांनी जसं सांगितलं की एका संघर्षाच्या प्रवासाला एक छानपैकी पूर्ण विराम मिळाला आणि माझी पीएसआय पदी निवड झालेली आहे आणि मी आज तुमच्या सगळ्यांसमोर तुमच्याशी संवाद साधायला इथे बसली। तर मी सगळ्यांना सादर नमस्कार करते, सोबतच मी विजयसी स्टडीचं खूप खूप आभार व्यक्त करते की तुम्ही आज मला बोलण्याची जी संधी दिली। मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा की ज्यावेळेस कोणताही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी एमपीएससीतून एखादी पोस्ट काढते आणि फायनली त्यांचं फायनल लिस्ट मध्ये नाव येतं, त्यावेळेस घरच्यांच्या प्रतिक्रिया खूप बोलकी असतात। आता तुम्हाला 2 घर आहेत, एक आहे तुमचं माहेर आणि दुसरं आहे सासर, तर या दोन्ही घरातल्या पहिल्या प्रतिक्रिया काय होत्या आणि तुमच्या पतींची पहिली प्रतिक्रिया काय होती त्याच्याबद्दल जरा आम्हाला थोडक्यात सांग। सर, ऍक्च्युली जो रिझल्टचा दिवस असतो तो ऍक्च्युली सोन्याचा दिवस असतो प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये आणि जेवढा आनंद त्या विद्यार्थ्याला होत असतो ना त्याच्यापेक्षा जास्त आनंद हा त्याच्या घरच्यांना होत असतो, कारण तो एकटा विद्यार्थी संघर्ष करत नाही तर त्याचं घरही त्याच्यासोबत तितक्याच ताकदीने त्याच्यासोबत संघर्ष करत असतं। तर माझा अनुभव खूप छान होता आणि म्हणजे माझे जे सासरची मंडळी त्यांच्यासोबत त्याच्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मी पहिल्यांदा बघितली की माझ्या सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं, त्यांच्या लिटरली आनंदाश्रू त्यांना आवरले नाही, माझे सासरे देखील त्यांना आनंदाश्रू आवरले नाही आणि ते भरकन पेढे आणायला गेले तर त्यांना इतका आनंद झालेला होता की त्यांनी चप्पल घातली होती का नाही हे सुद्धा त्यांना आठवत नाही आता, इतका त्यांना आनंद झालेला। पतिदेवांची काय रिएक्शन होती? हो, माझे पतिदेव अतिशय आनंदी होते, कारण आणि म्हणजे आमचं काय झालेलं की जेव्हा ग्राउंड निघालं होतं ना तर तेव्हाच फिक्स होतं की आता हिची पोस्ट निघते, त्यामुळे आम्ही दोघांनाही माहिती होतं की नाही पोस्ट निघणार आहे आपली, पण त्यांचा जो चेहऱ्यावरची जी स्माईल आहे मी पहिल्यांदा त्यांना इतका आनंदात बघितलं होतं की बायको अधिकारी झाल्यानंतर एखाद्या नवरा किती आनंदी असू शकतो,
तर ही गोष्ट मला त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदामध्ये दिसत होती. तेही प्रत्येकाला फोन करून सांगत होते की माझी बायको पीएसआय झाली, माझी बायको पीएसआय झाली. ही गोष्ट मनाला खूप भावणारी आहे आणि कुठल्याही स्त्रीसाठी ही गोष्ट खूप अभिमानास्पद आहे की तिचा नवरा तिचं कौतुक करतोय. त्यामुळे मला तरी खूप छान वाटत होतं त्या दिवशी. सॅल्यूट केलं होतं त्यांनी की तुम्ही केला? सॅल्यूट अजून कोणीतरी कोणी नाही केलंय, पण मीच मारणार जेव्हा माझी परेड होईल. अरे वा वा, ठीक आहे. फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल थोडक्यात सांगाल, तुमचं काय आहे फॅमिली बॅकग्राऊंड आणि कुठून येतो तुम्ही? मी ऍक्च्युली म्हणजे माझं मूळ गाव आहे सिन्नर आहे आणि माझे वडील हे तलाठी म्हणून कार्यरत होते, माझी आई गृहिणी होती आणि माझा भाऊ एचएल मिग इथे कार्यरत होता. लग्नानंतर बघितलं तर माझे पती हे आयटी इंजिनियर आहे आणि माझे सासरे हे मायको कंपनीमध्ये होते सातपूर येथे, आम्ही स्थायिक आहे त्याच्यामुळे, आणि माझ्या सासूबाई ह्या गृहिणी आहेत. ओके, थोडस आपण एज्युकेशनल बॅकग्राऊंड बद्दल जाऊ. तुम्ही ग्रॅज्युएशन कुठून केलं आणि स्पर्धा परिषद कशी सुरुवात केली, तर थोडस एज्युकेशनल बॅकग्राऊंड बद्दल थोडक्यात आम्हाला माहिती सांग. हो, माझं पहिली ते दहावी पर्यंतचं शिक्षण हे निफाड तालुक्यातील रवळस पिंपरी येथे पूर्ण झालं. माझं दहावीला मला 90% मी पासआउट झाले. त्यानंतर पुन्हा वडिलांची बदली ही सिन्नर येथे झाल्यामुळे माझ्या 11वी 12वी आणि 10वी पर्यंत शिक्षण हे सिन्नर कॉलेजला पूर्ण झालं. 11th मला 74% आणि 12th 60% होते आणि माझे जे 10वी पर्यंत शिक्षण आहे ते बीएससी केमिस्ट्री मधून पूर्ण झालं आणि तिथे मला 83% होते. आणि मी एक गोष्ट इथं सांगू इच्छिते की मी बीएससी याच्यावरतीच थांबले होते आणि माझ्या शिक्षकांचा देखील मला आग्रह होता की तू एमएससी कर, पण मी तिथे थोडी रिस्क घेतली, मला कुठल्याही प्रकारचा प्लॅन बी नको होता आणि ही गोष्ट मी पूर्णतः विचारपूर्वक केली होती. मला प्रेशराईज केलं गेलं होतं की तू कर बाबा एमएससी कर, की जेणेकरून असं नको व्हायला की तुला जर उद्या काही मिळालं नाही तर तू तुझा प्लॅन ऍज अ प्लॅन बी तुझा तयार पाहिजे, तर तू आम्हाला विश्वास आहे तुझ्यावरती की तू एमएससी करून चांगले प्रोफेसर होशील नेट सेट देऊन. पण मला माझं ते एक थोडस शिवाजी महाराजांप्रती थोडस प्रेम असल्या कारणाने सगळे दोर कापून आपल्या लढाईला तयार राहायचं, तर असं माझ्या डोक्यात असल्यामुळे मी सगळे दोर कापले आणि मी बीएससी वरती थांबले आणि मी पूर्णतः स्पर्धा परीक्षांमध्ये मला स्वतःला झोकून घ्यायचं ठरवलं. पण मला इथं एक गोष्ट विद्यार्थ्यांना नवीन विद्यार्थ्यांना सांगायची आहे की ही गोष्ट खूप रिस्की होती जी मी जी रिस्क निवडली, कारण स्पर्धा परीक्षांचं हे क्षेत्र आहे हे अतिशय म्हणजे होलाटाईल आहे आणि इथं शाश्वतीच नाही की कुणाची पोस्ट निघेल आणि कुणाची नाही. कदाचित माझी निघाली नसती तर माझ्यासाठी सगळ्यात मोठी रिस्क बनली असती की माझं करिअरच संपलं असतं. तर जे नवीन विद्यार्थी, मला त्यांना सजेस्ट करायला आवडेल की तुम्ही ग्रॅज्युएशन करतानाच इंजिनिअरिंग असेल किंवा एमबीबीएस असेल किंवा खूप चांगल्या स्ट्रीम मधून तुम्ही ग्रॅज्युएशन करा, जेणेकरून जर इकडे झालं नाही तर तुम्हाला तिकडे काहीतरी चान्स मिळेल. आणि जशी मी रिस्क घेतली तशी तुम्ही घेऊ नका, कारण यात थोडं आहे जरा टेन्शनचं काम आहे ते मी अनुभवलं, म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट आज सांगते. नक्कीच नक्कीच. आता तुम्हीच बोलला की बीएससी केमिस्ट्री केले तुम्ही, अकॅडमिक परफॉर्मन्स सुद्धा तुमचा चांगला होता, इव्हन तुमच्या शिक्षकांनी सांगितलं की एमएससी करा आणि चांगली प्रोफेसर वगैरे होशील. तर मग ही रिस्क का घेतली की पोस्ट ग्रॅज्युएशन न करता ते सोडून ग्रॅज्युएशन वरतीच थांबून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कडे येण्याचं कारण काय होतं, त्याच्या पाठीमागची प्रेरणा काय होती? सर, माझी प्रेरणा म्हणजे माझे वडील आहे, कारण ते तलाठी म्हणून जेव्हा कार्यरत होते तर मला ते लहानपणी त्यांच्या सोबत घेऊन जायचे त्यांच्या ऑफिसला असेल तर ऑफिसला बसलेला असताना त्यांची कामाची जी पद्धत होती, जे लोक त्यांच्याकडे गरजू म्हणून यायचे तर ते त्यांची कामं वगैरे करायचे, तर ते गोष्टी मला बघून म्हणजे मला इन्स्पायर व्हायचे मी की माझे वडील खूप चांगलं काम करताय. आणि अधिकारी म्हणजे काय असतं ही गोष्ट मला त्यांच्याकडे बघून कळायची आणि त्यात मला ते जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा तहसीलदार कार्यालय असेल तिकडे पण ते घेऊन जायचे. म्हणजे ऍक्च्युली की त्यांना हे दाखवायचं होतं की बघ अधिकारी कसे असतात, त्यांचा रुबाब काय असतो, व्यवस्था कशी चालते, व्यवस्था कशी चालते, आणि ह्या सगळ्या व्यवस्थेचा भागही तू बनू शकते आणि तुझ्याकडनंही काहीतरी होऊ शकतं. ह्या गोष्टी त्यांनी लहानपणापासून माझ्यामध्ये बीजे रोवायला सुरुवात केली होती आणि त्याच बीजांचं आज हे रोपतंय असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. तर माझे वडील माझी प्रेरणा बनले होते. आणि जसं तुम्ही विचारलं की तू बीएससी वरती का थांबली, एमएससी का करायचं नाही असं ठरवलं, तर सर कसं होतं की जर समजा मी एमएससी करत बसले असते ना तर माझे 2 वर्ष त्याच्यामध्ये गेले असते आणि मी थोडे अकॅडमिकली चांगले असल्यामुळे माझा पहिला फोकस हा माझा मे बी एक महाराष्ट्र एका पीएसआय ला मुकला असता जर काही एमएससी केली तसंही तुम्ही म्हणू शकता. पण मला कसं असतं मुलींकडे थोडा वेळ कमी असतो आणि मला पूर्ण इंटेन्सिटीनी
मला स्पर्धा परीक्षा करायच्या होत्या आणि मला कुठलाही त्याच्यामध्ये आडाफाटा नको. त्याने व्हायचं तुला आता अधिकारी नाही तर भिकारी या लाईन वरती मला मला जगायला आवडलं, त्यामुळे मी एमएससी न करण्याचं डिसिजन घेतलं सर. आता तुम्हीच बोलला की मुलींकडे थोडासा वेळ कमी असतो. एक पर्सनल छोटासा प्रश्न आहे, तुम्ही त्याला थोडक्यात उत्तर द्यावे अशी माझी अपेक्षा आहे. लग्नाचं काही प्रेशर वगैरे आणलं होतं तुमच्यावरती नाही सर, की प्रेशर खरंच म्हणून असं? नाही, कधीच नाही. म्हणजे माझं मी स्वतःला खूप लकी समजते की माझ्या आई वडिलांनी मला कधीच करिअर साठी प्रेशराइज केलेलं नाही किंवा लग्नासाठी पण केलेलं नाही. लग्नाची गोष्ट अशी होती की कोरोना काळात, म्हणजे त्याच्या आधीपासून मी पुण्यात होते, अभ्यास करत होते, पण कोरोना काळामध्ये मी सगळेच ज्याच्या त्याच्या गावी गेले तशी मी पण गेली होती. तर तेव्हा अनिश्चित होती आणि माझं जे एज होतं ते लग्नाचं होतं. आय एम 27 होतं माझं एज तेव्हा. तर मी पूर्ण माझ्या पूर्ण माझ्याच यांनी मी विचार करून मी डिसिजन घेतलाय की म्हणजे मला दाखवायचा कार्यक्रम वगैरे झाला, पण मला वडिलांनी हे सांगितलं जर तुला पटत असेल तर लग्न कर, असं तुझ्यावरती कुठल्या प्रकारचं प्रेशर नाही. आम्हाला तो किस्सा सांगा ना, ज्यावेळेस तुमचा तो आपण काय म्हणतो मुलगा आणि मुलगी पहिल्यांदा भेटतात, तुम्ही तुमच्या पतीधरांकडून काय वचन घेतलं होतं, तो किस्सा आवडेल आम्हाला ऐकायला. हो तो खूप इंटरेस्टिंग आहे सर. म्हणजे जेव्हा आम्ही माझ्या भावाच्या घरी बघण्याचा कार्यक्रम झाला तिकडे ओझरला, तर जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि म्हणजे मला खरं सांगते मला काहीच घेणं देणं नव्हतं मुलाला पगार किती काय किती वगैरे. मला एकच गोष्टीचं वचन पाहिजे होतं आणि मी ते त्यांच्याकडनं घेतलं की मला शिकायचंय आणि मला अधिकारी होईपर्यंत माझी लढाई चालू राहणार आहे, तर तुम्ही मला त्याच्यामध्ये साथ द्याल का. तर मी अभिमानाने एक गोष्ट सांगते की माझ्या पतींनी दिलेला शब्द होता की मी तुझ्या तू अधिकारी होईपर्यंत तुझ्या सोबत आहे, त्यानंतरही मी तुझ्या सोबत आहे, आणि तो शब्द त्यांनी पाळला. आणि आपण असं म्हणतो सर की लग्न होईपर्यंत की हो हो करतात सगळे, आणि नंतर शब्द देणं सोपं आहे पण शब्द पाळणं अवघड आहे. पण माझे त्या बाबतीत आदर्श ठरले की त्यांनी तो शब्द पाळला त्यांचा. येस बरोबर. मला सर्व विद्यार्थ्यांना नाही सांगायचं, जर का तुमचा पाठीराखा खंबीर असेल तर दगडालाही पाजर फोडता येतो. तर त्याचं उदाहरण म्हणजे आपल्या समोर ज्या PSI वसलेला आहे उज्ज्वला लोंढेवाड, त्याचं एक जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. त्यालाच धरून एक प्रश्न आहे माझा की पहिल्यांदा तुम्ही UPSC ला सुरुवात केली होती, मग MPSC वरती कसं काय शिफ्ट झाला? सर UPSC कसं झालं की मी जिल्हाधिकारी वगैरे तुम्हाला सांगितलं की मी त्यानं बघत मोठी झाली आणि मला IAS व्हायचं माझं स्वप्न होतं सर पहिल्यापासून, तर मी त्याचा पाठपुरावा करण्याचाही प्रयत्न केला. पण डोक्यात काय आहे UPSC वर माघारी जायचं, काय आहे प्लॅन डोक्यात? आहे ना, म्हणजे मी UPSC स्विच का केली हे सांगू इच्छिते आधी की सुरुवातीला 2 वर्षभर मी अभ्यास केला, पण माझे प्रयत्न कमी पडले असतील किंवा मला गायडन्स हवंय मला ते कारण काही असो, पण मला यश नाही मिळालं त्याच्यामध्ये 2 वर्ष. आणि UPSC कसं असतं की एकच परीक्षा असते वर्षभरातनं, तर ते इतकं पूर्ण वर्षाचं सॅक्रिफाईस करणं पूर्ण वर्ष त्या याच्यासाठी, तर ते मला थोडस हेक्टिक वाटत होतं कारण मला पोस्ट लवकरात लवकर मिळवायची होती आणि काहीतरी आता उदरनिर्वाहाचं साधन लवकर मिळवावं म्हणून MPSC पोस्ट काढायची आणि पुन्हा UPSC कडे वळायचं अशा पद्धतीने माझं डोक्यात प्लॅन होता. तर त्या दृष्टीने मी आले आणि MPSC मधून आपल्याला पोस्ट मिळाली. तर बघूया आता कधी आता UPSC कडे पुन्हा एकदा प्रस्थान होत आहे. ओके, म्हणजे मनाच्या कोपऱ्यात अजून कुठेतरी UPSC आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हो सर, पहिलं प्रेम माणूस विसरत नाही ना. तर यस यस डेफिनेटली. ओके ओके. थोडस हे पर्सनल प्रश्न आहे, लग्ना अगोदरच्या अभ्यासाचं वेळापत्रक आणि लग्नानंतरचं अभ्यासाचं वेळापत्रक काय बदल झाला, आणि या दोन्ही आयुष्यात म्हणजे लग्नानंतरचं आयुष्य आणि लग्ना अगोदरचं आयुष्य याच्यात समतोल कसा साधला? लग्नाच्या आधी मी बोलले तसं मी पुण्यामध्ये अभ्यास करत होते, तर तेव्हा अभ्यास एक अभ्यास एकच काम होतं, त्यामुळे सकाळी 6 वाजेला लायब्ररीत पोहोचायचे मी, रात्री 11 वाजेपर्यंत लायब्ररीचा वेळ होता. तर पूर्ण वेळ आम्ही फक्त आणि फक्त अभ्यासच करायचो तिथे, आणि फक्त मधला काळ फक्त जेवणासाठी उठणं असेल किंवा नाश्त्यासाठी उठणं असेल इतकाच फक्त होतो, काय तो तेवढा वेस्ट व्हायचा. त्याच्यानंतर लग्न झालं, लग्नानंतर आपल्यावरती जबाबदाऱ्या पडतात, कौटुंबिक जबाबदाऱ्या कामं असतात. पूर्वी कसं होतं की कामं तुम्हाला ऑप्शनल होते, आता कामं तुम्हाला कंपल्सरी झाले, तर तो एक बदल झाला. सो मला थोडासा कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळता थोडा वेळ कमी मिळत गेला अभ्यासाला. पण एक होतं की लग्नाच्या आधीचा जो अभ्यास आहे तो कधी वाया जात नाही म्हणतात, अभ्यास कधी वाया जात नाही, तर तो माझा अभ्यासाचा बॅकग्राऊंड मला मिळत गेला आणि मी फक्त व्हॅल्यू ऍडिशन करायचं, तर त्या पद्धतीने मला माझा अभ्यास माझा होत गेला अशा पद्धतीने होतं. आणि लग्नानंतरचं जे टाइम टेबल आहे त्याबद्दल मला सांगावं असं वाटतं की कुठलंही कारण न देता म्हणजे मी सकाळी 10:30 11:00 दरम्यानपर्यंत मी माझ्या घरातलं सगळं काम आवरून मी लायब्ररीत जायचे,
11 वाजेला 5:30 वाजेपर्यंत मी तिथे अभ्यास करायची आणि घरी येऊन पुन्हा एकदा 6 वाजेपर्यंत फ्रेश होऊन पुन्हा स्वयंपाक वगैरे करून 8-9 वाजेच्या दरम्यान पुन्हा अभ्यासाला बसायची. मग जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत माझा अभ्यास चालू राहायचा अशा पद्धतीने माझं शेड्यूल होतं. ओके, आता ही सगळी तुमची एमपीएससीची जर्नी आहे, तर याच्यामध्ये कोचिंग क्लासेस असतील, रिडिंगला जाणं येणं असेल, टेस्ट सिरीज असतील, हे तुम्ही केलं की सेल्फ स्टडी केला, आणि जर का केलं असेल तर याचं महत्व किती होतं या तुमच्या प्रिपरेशनच्या प्रवासामध्ये? सर मी कोचिंग क्लास माझा एक पुण्यामध्ये मी केलेला होता, पण मला त्या क्लासचा इतका फायदा झाला नाही तर मी नाव नाही घेत, पण मला माझे 6 महिने लिटरली तिथे वाया गेले आणि मी त्यानंतर ठरवलं होतं की आपण कुठल्याही प्रकारचा क्लास करायचा नाही. पण मला एक गोष्ट प्रखर्षाने तुम्हाला सांगावीशी वाटते की जर जे नवीन होतकरू विद्यार्थी असतील जे एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये येत आहे जर त्यांना कुठला गाईड अवेलेबल असेल तर त्यांनी म्हणजे एखादा अधिकारी जो पास आउट झालेला आहे जर त्या व्यक्तीचा जर गायडन्स अवेलेबल असेल ना तर त्या व्यक्तीला कोचिंगची गरज नाही असं मला जेन्युइनली वाटतं. पण असा एखादा विद्यार्थी ज्याला कुठल्याही प्रकारचा बॅकग्राऊंड नाही ज्याला कुठल्याही प्रकारचा गायडन्स अवेलेबल नाही तर त्या व्यक्तीला कोचिंगचा फायदा नक्कीच होऊ शकतो. मी देखील माझ्या मेन्सच्या काळामध्ये वगैरे जे मॉड्यूल वाईज आता लेक्चर्स वगैरे येतात तर त्या गोष्टींचा मी फायदा घेतला आणि कोचिंग ऍज सच कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच न लावता जे मॉड्यूल वाईज आता नवीन बनवता हिस्ट्रीसाठी स्पेशल घेणारे लोक आहेत काही मराठी व्याकरण घेतात तर आपल्याला त्या गोष्टींचा फायदा करून घेता येईल. थोडस स्मार्ट राहिलं पाहिजे विद्यार्थ्यांनी, इथे थोडं मार्केटचा स्टडी केला पाहिजे त्या दृष्टीने कोचिंग केली पाहिजे. राहिला विषय लायब्ररीचा तर लायब्ररी हे दुसरं घरच बनलेलं असतं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी कारण विद्यार्थी हा रूम कमी आणि तो लायब्ररीतच जास्त असतो हे मी माझ्यावरच सांगते आणि मी स्वतःच फक्त 5 ते 7 तास फक्त झोपायला आम्ही रूमवरती जायचो, बाकी तर संबंध फक्त माझा लायब्ररीशी होता. आणि आपण जसं म्हटले की टेस्ट सिरीजचा वगैरे काय रोल आहे तर अति प्रचंड रोल आहे सर, कारण टेस्ट सिरीज तुम्हाला क्वेश्चन कसे पडतात आणि जसं आपण एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस करतो ना वार कुठल्या दिशेने येतो आणि कशा पद्धतीने तो झेलता येतो ही गोष्ट आपल्या टेस्ट सिरीज मधून कळते. कारण पीवायक्यू मधून आपल्याला हे समजतंय की एमपीएससीचा पॅटर्न कसा आहे क्वेश्चन वगैरे विचारण्याचा आणि टेस्ट सिरीज मधून आपल्याला हे कळतंय की प्रश्न कशा पद्धतीने फिरू शकतो, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, मी थोड्या विद्यार्थ्यांना माहिती देऊ इच्छितो, आता जे मॅडमनी मॉड्यूल हा शब्द प्रयोग वापरला तर मॉड्यूल म्हणजे काय असतं? की एकच कोणताही इंटिग्रेटेड क्लास न लावता प्रत्येक विषयाचा, उदाहरणार्थ पॉलिटी झालं, हिस्ट्री झालं, ज्योग्राफी झालं, याच्या वेगवेगळ्या बॅचेस करणं तर याला मॉड्यूल म्हणतात. त्याच्या विषयाचे तज्ज्ञ शिक्षक तुम्हाला शिकवत असतात तर त्याला आपण मॉड्यूल म्हणतात. इंटिग्रेटेड बॅचेस पेक्षा मॉड्यूलची फी कमी असते, कालावधी थोडासा जास्त असतो आणि त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेटली तुम्हाला शिकवलं जातं आणि तुमचा अभ्यासही होतो. हे मॉड्यूल बद्दल झालं. मॅम चला आपण माघार येऊया. तुम्ही बोलला की 8 वर्षापासून तुमची तयारी चालू होती आणि सिलेक्शन होत नव्हतं, साहजिक आहे की टेन्शन येतच असेल आणि एमपीएससी करणार असा कुठलाच विद्यार्थी नाहीये की त्याला अभ्यास करताना टेन्शन येत नाहीये, तर तुम्ही त्या येणाऱ्या टेन्शनचं मॅनेजमेंट कसं केलं? कारण ते खूप इंटरेस्टिंग आहे, त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांग. एमपीएससी म्हटलं किंवा कुठलंही क्षेत्र म्हटलं तर टेन्शन हे नाण्याची दुसरी बाजू सगळ्यांना माहिती आहे. टेन्शन मला यायचं कारण 8 वर्षाचा संघर्ष काही सोपा नव्हता. रोज येणारा प्रत्येक दिवस प्रश्न विचारायचा की तू का पास होत नाही, तुझ्याकडनं का होत नाही, तू हुशार आहे ना, तू अभ्यास करते ना, मग तू पास का होत नाही. आणि प्रत्येकाला कसं असतं की सर संघर्ष कोणी बघत नसतो, क्वेश्चन मार्क करायला सगळे तयार असतात की का होत नाही तुझं, आणि तेव्हा सेल्फ डाऊट क्रिएट होत असतो. प्रत्येक वेळेस सेल्फ डाऊट क्रिएट व्हायचा माझ्यावरती जेव्हा मला अपयश यायचं की आपण लायक नाही का स्पर्धा परीक्षांच्या, की आपण खूपच शायनिंग मारत इकडे आलो की काय. आणि आपण हो, कारण कसं की तुम्ही अकॅडमी तुमचं चांगलं आहे आणि ती गोष्टी हव्या घुसली का तुमच्या डोक्यात, असे प्रश्न तुम्हाला विचारतात. आणि एक मला प्रकर्षाने सांगावं असं वाटतं की जगाशी लढणं सोपं आहे सर, स्वतःशी लढणं अवघड आहे. आणि तुम्ही जेव्हा ते 2x2 डेस्कवरती बसतात ना तेव्हा प्रत्येक एमपीएससीचा विद्यार्थी स्वतःशी संघर्ष करत असतो त्या ठिकाणी आणि तो संघर्ष ठराव. तर त्यातनं मॅनेजमेंटचा जो विषय येतो तर मी माझ्या तिथे माझं फ्रेंड सर्कल मला खूप कामाला आलं सर, म्हणजे मला प्रत्येक वेळोवेळी जेव्हा जेव्हा मी पडत गेले खचत गेली तर तेव्हा मी त्यांच्याशी बोलायची, ते मला खूप पॉझिटिव्हली मला पुन्हा एकदा ट्रॅकवर आणायचे. शिवाय मला फिरण्याचा थोडा छंद होता जेव्हा अभ्यास नाही व्हायचा कधी कधी, आता ब्रेन आहे शेवटी तोही थकतो, तर मी फिरणं वगैरे माझं त्या गोष्टी मी केल्या. आणि खाण्यापिण्याचा मला छंद आहे, सो मी भरपूर मला आवड आहे सर त्या गोष्टींची, सो मी पुन्हा एकदा ट्रॅकवर येऊन जायचे. असं काय पहिल्यापासूनच ठरलं होतं की एमपीएससीत आल्यानंतर पहिल्यापासून असं काय ठरलं होतं की पीएसआय व्हायचं किंवा डीवायएसपी व्हायचं, असं काय ठरलं होतं? पोलीस सेवेची आवड होती की हे ओघाणी झाले? आणि पोलीस सेवेची आवड सर, म्हणजे मी खरं बोलेल की मला आयएएस व्हायचं होतं,
तिथे पोलीसशी वर्दीचा काही संबंध नव्हता तिथे, पण मी थोडीस आपल्याला कळत ना की समाजामध्ये वावरताना की वर्दी काय असते आणि आपली जी पर्सनॅलिटी. आणि मला खूप लोकांकडून कॉम्प्लिमेंट मिळत होते की मॅडम तुम्ही वर्दीसाठी बनलंय, तर ते आपसूक त्या गोष्टींकडे मी अट्रॅक्ट होत गेले आणि थोडस त्या गोष्टींमध्ये रुची निर्माण होत गेली आणि थोडं थोडं कळायला लागलं. मी राज्यसेवा देत होते ना तिथे, डीवायएसपी साठीच देत होते, तिथेही कळायला लागलं की नाही आता आपली आपण वर्दीसाठीच बनलं ही गोष्ट कुठंतरी शिक्का मारत गेली माझ्यावरती. आणि फायनली त्या वर्दीचं मानकरी तुम्ही आता झालेला आहात. येस येस. असं आम्हाला जरा थोडं आता एमपीएससीचा प्रवासाकडे बोलूया. प्री मेन्स ह्या दोन परीक्षांचा अभ्यास तुम्ही कसा केला, जरा थोडस डिटेल मध्ये सांगितलं तर बरं होईल. पहिल्यांदा प्री बद्दल बोलूया. हो सर, प्रिलिम्सला तुमचे 7 सब्जेक्ट होते बरोबर. तर माझं कसं होतं की तुमचे समजा 2 महिने तर 60 दिवस आहे, तर 60 दिवस भागिले 7 आणि पुन्हा रिव्हिजनचे 2 टप्पे. तर मी अशा पद्धतीने माझे उरलेले दिवस किती, सब्जेक्ट किती, यानुसार मी प्रॉपर टाइम टेबल बनवायचे आणि त्यानुसार मी माझा अभ्यास करायचे. आणि जी मुख्य परीक्षा होती, तर मुख्य परीक्षेला मी माझ्या माहेरी गेली होती, कारण मुख्य परीक्षेचा अभ्यास बऱ्यापैकी व्हास्ट असतो. तर मी घरच्यांकडनं परमिशन घेऊन माझ्या माहेरी गेली होती. तिथं मी आता अर्धा वेळ अभ्यास करण्यापेक्षा मी पूर्ण वेळ अभ्यास करत होते, त्यामुळे मला प्रॉपर टाइम मिळाला. तर पेपर 1 ची माझी स्ट्रॅटेजी वेगळी होती, पेपर 2 ची माझी स्ट्रॅटेजी वेगळी होती. तर मी दोन्ही यांचा अभ्यास करताना हेच डोक्यासमोर ठेवलेलं की पुन्हा तेच की उरलेले दिवस किती, आपल्याला सब्जेक्ट किती, 2 ते 3 रिव्हिजन पडल्या पाहिजे. या दृष्टीने माझा जो सोर्सेस होते अभ्यासाचे ते माझे फिक्स होते, तर त्या दृष्टीने मी करत गेले अभ्यास. पीएसआय ग्राउंड आणि पीएसआय इंटरव्ह्यू याचं प्रिपरेशन कसं केलं, काही वेगळे एफर्ट्स घेतले का त्याच्याबद्दल थोडस बोलू. हो, ग्राउंडला माझा थोडस पायाचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे मला ग्राउंडला जास्त एफर्ट द्यायला लागले. कारण माझं एक शेअर करते मी माझा एक इन्सिडन्स की माझ्या हळदीच्या दिवशी मी गाडीवरनं पडले होते सर, आणि माझ्या पायाची गादी फाटली होती आणि माझं त्यानंतर लिगामेंटलाही थोडी इंजुरी झाल्यामुळे माझं ऑपरेशन झालं होतं लग्नाच्या 10-15 दिवसाच्या आतच. तर ती इंजुरी घेऊन आणि पळणं हे ऍक्च्युली थोडंसं डिफिकल्ट आहे, आणि ज्यांना ही इंजुरी आहे त्यांना ही गोष्ट माहिती का ते किती अवघड असतं. तर त्या इंजुरी घेऊन त्या सांभाळत आणि मला ग्राउंड करणं जरा थोडंसं टफ गेलं, पण मी केलं. कारण मला एकच माहिती होतं का अशक्य आहे जगात काही नाहीये, थोडं अवघड आहे पण अशक्य नाहीये. मी चांगला प्रॉपर ट्रेनर जॉईन केला आणि मी त्या क्लासच्या अंडर 2 टाइम ग्राउंड केलं. शिवाय मी ग्राउंड 76 मार्क्स मी ग्राउंड काढलं माझं. त्यानंतर हो, त्यानंतर इंटरव्ह्यूची प्रिपरेशन ही मी नाशिकमध्येच केली. तिथे मी वेगळे वेगळे ज्या नोट्स अवेलेबल असतात इंटरव्ह्यूच्या, तर त्या मी रेफर केल्या. शिवाय जे आपले पॅनल मेंबर्स असतात, तर 3 ते 4 पॅनल मेंबर होते ना, तर त्या लोकांच्या मागील वर्षाच्या ज्या ट्रान्सक्रिप्ट आहे त्या मी मिळवल्या. प्रत्येक पॅनल वाईज त्या मी वेगळ्या केल्या होत्या आणि प्रत्येक पॅनलचा प्रश्न विचारण्याचा हे कसं आहे, पॅटर्न कसं आहे, या गोष्टी मी जाणून घेतल्या. प्रत्येक कुठलाही पॅनल मेंबर आपल्याला आला तरी आपण त्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करू शकतो, इथपर्यंत मी तयारी केली होती. शिवाय माझ्या अटायरवरती पण माझा चांगला प्रॉपरली फोकस होता. मी त्या पद्धतीने माझा ड्रेस, माझे शूज असतील, घड्याळ वगैरे असतील, या सगळ्या गोष्टी मी प्रॉपरली मॅनेज केल्या होत्या आणि त्याचा सगळ्यांचा मला फायदा झाला या सगळ्या गोष्टींचा. आणि इंटरव्ह्यूला मला 25 मार्क्स आलेत. इंटरव्ह्यूचे काही इंटरेस्टिंग किस्से आहेत की तुम्हाला प्रश्न कशा प्रकारचे विचारले किंवा कसं झालं, इंटरव्ह्यू कसा झाला त्याच्याबद्दल सांगाल. हो, इंटरेस्टिंग आहे कारण इंटरव्ह्यू मी फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये इंटरव्ह्यू दिलेला आणि किती नाही म्हटलं तर चांगल्या चांगल्या भीती वाटते, मलाही वाटत होती. आणि मी जेव्हा इंटरव्ह्यू पॅनलमध्ये मी जेव्हा आयोगाच्या ऑफिसमध्ये एंटर केलं ना सर, तेव्हा वेगळी एनर्जी होती त्या सगळ्या याच्यामध्ये, माहोल वेगळाच होता तो. जेव्हा मी जो फायनल अभय वाघ सरांचं मला ऍक्च्युली पॅनल होतं, मी सरांच्या केबिनमध्ये जेव्हा प्रवेश केला ना, तर तिथेच जेव्हा आपण एंट्री करतो तर तिथे आपण अर्धी लढाई जिंकलेली असते, तर मला तिथे काही गोष्टी क्लिक झाल्या की आपलं आता छान होतं इंटरव्ह्यू, मस्त वाटलं तिथे मला एंट्री केल्या केल्या. आणि मला एक प्रश्न विचारला गेला, म्हणजे 2-3 मला असे प्रश्न विचारले गेले होते की तिथे मला माझा मेंटल मेकअप त्यांनी चेक केला की मॅडम दिसायलाच फक्त पीएसआय दिसताय का, मेंटली मॅडम तेवढं प्रिपेअर आहे का, ह्या गोष्टी माझ्यावरती खूप त्यांनी बॉम्बार्डिंग केलेलं होतं क्वेश्चनचं. पण माझे इंटरव्ह्यूचे प्रिपरेशन मी चांगल्या पद्धतीने केले असल्यामुळे माझं ते प्रॉपरली होऊन गेलं. ओके, अगदी ज्यावेळेस तुम्ही आपण प्री देतो म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम देतो, त्या प्री पासून फायनल लिस्ट मध्ये नाव येईपर्यंत आणि ते पण नाव येईल की नाही याची काही शाश्वती नसते, तर हा पूर्ण जवळजवळ एक वर्षाचा पिरियड जातो. तर या एक वर्षाच्या पिरियडमध्ये स्वतःला तुम्ही पॉझिटिव्ह कसं ठेवलं, होणारच आहे.
सर मी खूप आशावादी व्यक्तिमत्व आहे असं सगळे म्हणता, बाकीचे म्हणता. माझं कसं असतं की ठीक आहे, मागचं जे आहे ना ते मागे सोडून जायचं आणि पुढे नव्याने एनर्जी घेऊन पुढे जायचं. म्हणजे मागचं अपयश नाही आठवत बसायचं, आता आपल्याला मिळू शकतं, करू ट्राय, मिळू शकतं नाही का, ह्या दृष्टीने मी पुढे पुढे चालत आली. एक एक टप्पा झाल्यानंतर मी स्वतःला शाबासकी देत होते की मी आपलं प्रिलिम झाल्यावर का, आता मेन्स बाकी नाही, आधी मेन्स झाली बर का, चल पुढे चाल पुढे, तर या दृष्टीने मी पुढे पुढे जात गेले. ओके, थोडासा अजून वेगळा एक प्रश्न विचारतो. पीएसआय होण्याच्या अगोदरचं आयुष्य आणि पीएसआय झाल्यानंतरचं आयुष्य, काय मेजर चेंजेस तुम्हाला जाणवले? येस सर, नक्कीच मेजर चेंज आहे. सगळ्यात महत्वाचा चेंज हा आहे की रिझल्ट आधी फक्त उज्ज्वला होती आणि रिझल्ट नंतर पीएसआय उज्ज्वल आहे. तर आधी लोकांच्या नजरेमध्ये मला प्रेम आणि काळजी दिसायची, काहीच कसं होईल, काही पास झाली पाहिजे. आणि आता लोकांच्या नजरेमध्ये मला प्रेम आणि अभिमान दिसतो की ही आमची आहे आणि ही पीएसआय झाली आणि आम्हाला तुझा सारता अभिमान, हेच मला काही अभिमानाने भरलेले डोळे सांगतात. तर हा खूप भारी चेंज आहे. जे लोक ओळखत नव्हते आज ते लोक ओळखायला लागले. आज रस्त्याने जाणारा प्रत्येक माणूस नमस्कार मॅडम केल्याशिवाय पुढे जात नाही आणि ही गोष्ट मला खूप खूप छान वाटते. खूप छान प्राऊड फील होतो स्वतःबद्दल. आणि आणखी जेव्हा वर्दी येईल तर अजून नव्याने अनुभव येतील, ते अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक आहे. ओके, आता घराचा विषय निघालाय तर त्याच्याबद्दल मी लगेच प्रश्न विचारून टाकतो. अभ्यास आणि संसार हे तारेवरची कसरत असते, हे प्रत्येक स्त्रीला माहितीच आहे. याचं संतुलन कसं साधलं आणि पर्टिक्युलर मला तुमचे पतिदेव आणि सासू सासरे यांचा या निकालात किती महत्वाचा वाटा आहे. तुम्ही मला बोलताना असं म्हटलं की तुमचे सासरे मिरवणुकीसाठी हत्ती आणायला गेले होते, तर तो किस्सा जरा विद्यार्थ्यांना सांगा काय आहे ते. सर म्हणजे मॅरिड मुली ज्या असतात ना, तर त्यांचं सगळं भवितव्य हे त्यांचे सासरचे मंडळी कशी आहेत ना याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. तर मी ही गोष्ट खूप अभिमानाने सांगू इच्छिते की माझ्या सासूबाई ह्या पहिल्या दिवसापासून माझ्या स्वप्नावरती माझ्या इतकंच प्रेम केलं त्यांनी की तू हो तर अधिकारी हो, म्हणजे तू झाली ना तर मी झाली असं मला वाटेल. त्यांनी वेळोवेळी जिथे जिथे गरज होती तिथे मला त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून त्यांनी सूट दिली, तर तू कर मी करून घेते बाकीचं. आणि ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे की आजकाल हा सपोर्ट मिळणं खूप गरजेचं आहे. कारण करणारे खूप असतात, तयारी सगळ्यांची असते, पण हा सपोर्टही तेवढाच इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आणि माझ्या पतींनी सुद्धा खूप म्हणजे साथ दिली मला या संपूर्ण प्रवासामध्ये. त्यांनी हे एमपीएससीचं वेळ समजून घेतलं माझं. आणि कारण यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा एमपीएससीचा विद्यार्थी नव्हता अवेलेबल आतापर्यंत, त्यामुळे त्यांना परीक्षा पद्धती काय असतात आणि किती डिले होतो आणि प्रोसेसेस कशा असतात या गोष्टींबद्दल त्यांना फारशी माहिती नाहीये. तर मला वेळोवेळी त्यांना ह्या गोष्टी मी समजून सांगत गेले, त्यांनी समजून घेतले आणि त्यांनी मला तेवढ्या खंबीरपणे माझ्या पाठीशी तिघही उभे होते. आणि एक छान किस्सा तुम्ही आता उल्लेख केला हत्तीचा, तर तो असा आहे की माझी जेव्हा मुख्य परीक्षा झाली होती आणि मी पुन्हा इकडे आली, तर माझ्या सासऱ्यांनी मला तेव्हा मोटिवेट करण्यासाठी एक शब्द दिला होता की तू पीएसआयचा तुझा रिझल्ट आला की मी तुझ्या हत्तीवरनं मिरवणूक काढतो बोलली. आणि हो, आणि ही गोष्ट त्यांनी जेव्हा रिझल्ट आला ना तर ती गोष्ट लक्षात ठेवली आणि त्यांनी ऍक्च्युअली हत्ती शोधण्याचा प्रयत्न केला नाशिकमध्ये, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला तो भेटला नाही. तर मला ते असं बोलले की आता हत्तीवर नाही पण मी घोड्यावर का बरे तुझी मिरवणूक काढतो. आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून खरंच माझ्या सिन्नरला घोड्यावरती पण मिरवणूक काढली होती. सर आता हा विषय निघाला त्याला धरूनच एक प्रश्न विचारतो. ज्या हॉलमध्ये तुमच्या लग्नाची वरात निघाली होती त्याच हॉलमध्ये एमपीसी मधल्या यशाच्या विजयाची मिरवणूक निघाली, काय वाटलं तुम्हाला, पहिली प्रतिक्रिया तुमची स्वतःची काय होती? सर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी सांगू इच्छिते की आतापर्यंत अपयश इतकं बघितलं ना की यशाची सवय नाही राहत माणसाला, नाही का, की आता पास झाल्यावर नेमकं काय करायचं. तर मला तर लिटरली उमजत नव्हतं 4 ते 5 दिवस. मी रडलेही नाही किंवा मी किंचाळले नाही, बाकीचे करतात तसे ओरडलेही नाही. आणि मी रडले कधी सर की ज्या दिवशी माझी यांनी मिरवणूक काढली ना, जेव्हा मी ते बघितलं हॉलमध्ये की आपलं इथे लग्न झालं आणि इथे आपण छानपैकी आता यशस्वी होऊन येतोय, तर तिथे माझी रिॲक्शन हीच होती की मी रडले सर त्या दिवशी घोड्यावर बसून. आणि ते खूप मनाला भावणार होतं आणि तो क्षण माझ्या आयुष्यभर तो लक्षात राहील ना, आजही माझ्या डोळ्यात साठलेला आहे तो क्षण. आणि माझी म्हणजे आपण म्हणतो ना एक कुठला तरी क्षण असावा माणसाच्या लाईफमध्ये जो असा टर्निंग पॉईंट ठरावा, तर तो तसा क्षण आहे सर. अगदी बरोबर. ज्यावेळेस मुली अभ्यास करायला घरातून बाहेर पडतात तर त्यांच्यावरती फॅमिलीचं दबाव नाही म्हणता येणार, पण फॅमिलीचं थोडंसं ओझ असतं, बर्डन असतं, अभ्यासाचं बर्डन ऑटोमॅटिकली येतच. याशिवाय आरोग्य जपणंही तेवढंच महत्वाचं असतं आणि मुलांपेक्षा मुलींच्या आरोग्याचे प्रश्न वेगळे असतात किंवा ते थोडेसे गहन असतात.
तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आरोग्याकडं, हेल्थकडं प्रिपरेशनच्या काळात कसं लक्ष दिलं? काही डाएट्स असतील किंवा व्यायाम असेल तर त्याच्याबद्दल सर्वच विद्यार्थ्यांना थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करा. सर, सुरुवातीला हे जे तुम्ही बोलले की आरोग्याचा प्रश्न वगैरे, त्या गोष्टी माझ्या डोक्यात नव्हत्या, हे पण मी प्रामाणिकपणे सांगते. कारण मी सुरुवातीपासूनच काही फिटनेस फ्रीक वगैरे अशी काही नव्हती. पण नंतर कालांतराने मला कळत गेलं की अरे ओव्हर वेट होतोय आपण, आणि बाकीच्या गोष्टी असतील, खूप सगळ्या प्रॉब्लेम्स असतात, तर ते वाढत गेले. तर त्यानंतर मी असं ठरवलं की आपण आता खाण्यापिण्याकडे प्रॉपरली लक्ष देऊया. त्याच्यासाठी नाश्त्याची वेळ प्रॉपर पाळायची, जेवणा खावण्याची वेळ पाळायची, आपल्या आहारामध्ये आपण फ्रुट्स घेतले पाहिजे, ड्रायफ्रुट्स घेतले पाहिजे, या गोष्टी पण खूप गरजेच्या आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही फास्ट फूड खाऊन तुम्ही क्वालिटी काम करू शकता, असं कधीच नाही होत. तर प्रॉपरली तुमचा आहार खूप गरजेचा आहे, आणि जर तुम्हाला शारीरिक आरोग्य पाळायचं असेल ना, तर आहार अतिप्रचंड इम्पॉर्टंट आहे. तुम्ही काय खाता तुम्ही ते बनत जाता, आणि हे म्हणणं काही खरंच चुकीचं नाहीये. त्याच्यासोबतच तुम्ही मानसिक आरोग्याकडेही लक्ष दिलं पाहिजे, कारण जसं खाणं चांगलं तर आरोग्य चांगलं, तर विचार चांगले तर तुमचं मानसिक आरोग्य चांगलं, या गोष्टीकडे देखील तुम्ही लक्ष द्या. आणि स्वतःसाठी कुठलाही एक तास हा तुम्ही काढा. एक तर तुम्ही सकाळच्या शेड्यूलमध्ये तुम्ही योगा वगैरे करू शकता किंवा रनिंग वगैरे करू शकता. मी फिरायला जायचे गार्डनमध्ये, आणि किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकता, जेवण झाल्यानंतर असेल किंवा दुपारच्या जेवणानंतर तुम्ही फेरफटका मारू शकता. आणि ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्या, फक्त अभ्यास म्हणजेच सगळं नाहीये, तर आरोग्यही महत्वाचं आहे. सर सलामत तो पगडी पाचास असं म्हणतात, ते काही चुकीचं नाहीये. त्यामुळे आरोग्याकडे तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. आता तुम्ही हे डाएट बद्दल सांगितलं किंवा आरोग्याबद्दल सांगितलं, अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमचं अभ्यासाचं शेड्यूल कसं होतं किंवा कसं तुम्ही ते टाइम मॅनेजमेंट करून प्रत्येक गोष्ट फॉलो करायचं, त्याच्याबद्दल जरा थोडस सांग. सर लग्न आधीची गोष्ट थोडीशी वेगळी होती, मला तिथे ऍक्च्युली फक्त अभ्यास एक अभ्यास काम होतं. तुम्हाला मी बोलले तसं लग्नानंतरच्या गोष्टी जरा वेगळ्या होत्या. मी तुम्हाला बोलले तसं की सकाळी उठायचं लवकर, व्यायाम करायचा, नंतर पुन्हा घरातला आवरायचं 10-10:30 वाजेपर्यंत, पुन्हा आपलं एक्झाम आपलं अभ्यासासाठी जायचं लायब्ररीमध्ये, तिकडनं यायचं, पुन्हा स्वयंपाक वगैरे करायचा. त्या दरम्यान आता हे झालं रोजचं शेड्यूल, पण काही कार्यक्रम वगैरे जर असतील तर तुम्हाला त्या तेही अवॉइड नाही करतायत त्या गोष्टी, बरोबर. तर तुम्हाला त्याही गोष्टी मॅनेज करून तुम्हाला तुमचा अभ्यासही विसरायचा नाहीये, ही गोष्ट कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तुमची राहिली पाहिजे. नाहीतर तुम्ही बसले गुलाबी साडीवर गाणं बनवत आणि इकडे सगळा गुलाल बाजूला राहिला, हे चालणार नाहीये. तर हे गोष्ट कुठेतरी डोक्यामध्ये राहिली पाहिजे का आपण एमपीएससीचे ऍस्पिरंट आहे, बरोबर. तर त्या दृष्टीने मी प्रॉपरली मॅनेज केलं होतं. बरोबर, अगदी बरोबर. तुम्ही बोलला की तसं तुम्ही आतापर्यंत म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशनला सुरुवात केली अगदी ही पीएसआयची पोस्ट मिळेपर्यंत 8 मेन्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सिलेक्शन नाही झालं. तर मग पीएसआय साठी किंवा या कंबाईन 2022 साठी स्वतःला कसं सिद्ध केलं आणि कोणत्या अशा विशेष गोष्टी केल्या की ज्या पाठीमागच्या 8 मेन्सच्या वेळेस तुमच्याकडून झाल्या नव्हत्या आणि या पीएसआयच्या वेळेस झाल्या? सर मी ज्या 6 मेन्स मागे दिल्या तर त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं नाही. तुम्ही बोलले तसे तर मी माझ्या त्या चुका शोधल्या पहिले, की आपलं काय चुकलंय, आपलं कुठल्या टप्प्यावरती आपण कुठे कमी पडलो, ह्या गोष्टी आपल्याला समजत जाता. तर मी त्याची लिस्ट बनवली की आपल्यात ह्या गोष्टी कमी आहेत सध्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही घडली होती 2022 वेळेस, की मी डिक्लेअर केलेलं होतं आधीच की आता आपला हा शेवटचा अटेम्प्ट राहणार आहे, कारण माझं रनिंग चालू आहे 30. तुम्ही कुठंतरी थांबले पाहिजे, हे एमपीएससी म्हणजे चक्रव्यूह आहे सर. तर इथे तुम्हाला मोह आवरता आला पाहिजे तुमचा स्वतःचा, की तुम्हाला कुठे थांबायचं हे कळायला पाहिजे. नाही तर गाडी सुरू झाली आणि तिला स्टॉपच नाही असं कधी करू नये कोणी. तर ती गोष्ट माझ्या लक्षात आली की आता आपला शेवटचा अटेम्प्ट राहिला पाहिजे. ह्या दृष्टीने मी स्वतःला सांगितलं, घरातही सांगून दिलं की आता माझा शेवटचा अटेम्प्ट आहे. आणि त्यांनी काय झालं सर, एक खूप फायदा झाला मला की माझ्या प्रयत्नांची इंटेन्सिटी खूप वाढली. आता मला त्या पोस्टची खूप भूक लागली होती, आणि जोपर्यंत तुम्हाला भूक लागत नाही ना यशाची, तोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही. हा माझा शेवटच्या अटेम्प्टचा अनुभव मी तुम्हाला सांगतेय. आणि त्यात बदल करायचे अभ्यास पद्धतीमध्ये तर मी ते असे केले की माझा जिथे जिथे मी कमी पडत होते, मी तिथे मोडूलचा मी खूप फायदा करून घेतला, ते मी क्लासेस वगैरे मी तिथे जॉईन केले होते. दुसरी गोष्ट अशी की माझी एक डायरी सिस्टम मी फॉलो केली, एक डेली ऑडिट म्हणून मी एक डायरी मेंटेन करायची. त्याच्यामध्ये आजचे टार्गेट वरती हेडिंग असायचं, त्यात मी लिहायची की मला आजच्या दिवसामध्ये काय अभ्यास करायचा आहे नेमका. त्यानंतर त्याच्या दुसरं हेडिंग असायचं की आज काय अभ्यास म्हणजे काय अचीव केले टार्गेट, नंतर काय अचीव नाही केले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आणि एक डेली ऑडिटची माझ्याकडे डायरी असायची, ती डायरी मला डायरेक्शन द्यायची की आज आपलं काय झालंय आणि काय नाही झालंय ते. त्याचा मला खूप फायदा झाला ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये.
शिवाय मी पीवायक्यूचा अजून जास्त पद्धतीने प्रॉपरली मी अभ्यास केला आणि मी सिलेबसला पण स्टिक राहिले, त्या गोष्टींचा मला खूप फायदा झाला सर इथे. आणि जे हो बोला. आता तुम्ही पीवायक्यूचं नाव काढलं, एमपीएससीच्या पूर्ण प्रिपरेशन मध्ये इव्हन राज्यसेवा असेल, ग्रुप बी, ग्रुप सी आणि इतर एक्झाम्स असतील, पीवायक्यूचं महत्व तुम्हाला किती वाटतं किंवा तुमच्या दृष्टीने किती आहे? पीवायक्यू हे तुम्हाला रस्ता दाखवण्याचं काम करतात. म्हणजे आयोगच तुम्हाला त्या पीवायक्यू मधून तुमच्याशी बोलत असतो की आम्ही कशा पद्धतीने प्रश्न सेट करणार आहे आणि पुढे आम्ही काय केले, कुठले प्रश्न सेट केले आणि त्या धर्तीवरती आम्ही पुढचा प्रश्न कुठला सेट करणार आहे, पीवायक्यूच आपल्याला सांगत असतात. आणि तेच रिपीट होतात. जर ग्रुप सी चा प्रश्न कधी कधी ग्रुप बी ला विचारला जातो, मेन्स ला विचारला जातो, राज्यसेवा मेन्सचे प्रश्न डिरेक्टली ग्रुप बीच्या मेन्सला येतात. मग ह्या गोष्टी जर आपल्याला हिंट देत असतील तर पीवायक्यू हे माझ्या अर्थी खूप खूप महत्वाचे आहे. आणि पीवायक्यूचा सराव हा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात केला पाहिजे हे माझं मत आहे परखडपणे. ओके, शेवटचा प्रश्न आणि नंतर आपण एक रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत. माझा प्रश्न असा आहे की आता स्पर्धा परीक्षा करत असणारे विद्यार्थी आहेत, विशेषतः मुली, त्यांना काय मार्गदर्शन कराल आणि तुमचा मोलाचा सल्ला म्हणून त्यांना काय सांगाल? सर खर तर मी एवढी मोठी नाहीये की लोकांना मोलाचा सल्ला देईल, पण मी माझ्या मला जे समजलंय, जे मी अनुभवलंय त्या गोष्टी, त्या दृष्टीने एक गोष्ट मी मुलींना सांगू इच्छिते की थोडस कटू सकते पण आपली जी व्यवस्था आहे ती पितृसत्ताक आहे, बरोबर. तर जर आपल्याला मुलींना जर हे वाटत असेल ना की आपले मत हे ग्राह्य धरले जावे सोसायटीमध्ये, आपल्या मतांनाही काहीतरी आदर दिला जावा आणि आपल्याला सिरियसली घेतलं जावं, जर हे जर आपल्याला वाटत असेल ना तर प्रत्येक स्त्रीने पद, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी मिळवल्या पाहिजे, फायनान्शियली इंडिपेंडेंट त्या झाल्या पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे. आपण कुठल्या तरी कुठलंही क्षेत्र असू त्याच्यामध्ये प्रत्येक स्त्रीने आपल्याला स्वतःला सिद्ध केलं पाहिजे, जेणेकरून आपण एक मानाचा एक हे बनू शकतो सोसायटी समोर. आणि त्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी मला वाटतं की स्पर्धा परीक्षा हा सगळ्यात भारी त्याच्यामध्ये ऑप्शन मला वाटतो, जो की मी निवडला होता. आणि तुम्ही पण काहीतरी अशाच पद्धतीने करा आणि तेव्हाच कुठेतरी आपल्याला मेन स्ट्रीम मध्ये घेतलं जाईल हे मला तुम्हाला. बरोबर, नक्कीच. मॅडम सांगितलं तसं कोणत्याही क्षेत्रात जावा, कोणतंही क्षेत्र निवडा, त्याच्यामध्ये फक्त स्वतःला सिद्ध करा. समाजाच्या बेड्या ज्या आहेत, समाजाने घातलेली बंधन जे आहेत, तर ते आपोआप दूर होतील, त्या समाजाच्या बेड्या आपोआप तुटल्या जातील. इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे बोलतोय आपण, रॅपिड फायरचा राऊंड आहे. तुम्हाला दोन ऑप्शन दिले जातील, त्याच्यातला फक्त एकच ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यामुळे थोडासा विचार करा, हा जो राऊंड आहे तर तुम्हाला मे बी तुमच्या इंटरव्ह्यूची आठवण करून देऊ शकतो. चला, तुम्ही तयार आहात का रॅपिड फायरच्या राऊंडसाठी? ओके, पहिला माझा प्रश्न आहे युपीएससी की एमपीएससी. लक्षात ठेवा, युपीएससी तुमचं पहिलं प्रेम आहे, त्याच्यामुळे नीट उत्तर द्या, युपीएससी की एमपीएससी? युपीएससी. ओके, दुसरा प्रश्न आहे माझा, पीएसआय की आयएएस? पीएसआय. ओके, बघा, युपीएससी निवडून तुम्ही पीएसआय निवडले. हो, कारण आता ती माझं कर्मक्षेत्र झालंय ना सर, म्हणजे आता जे मिळालंय त्यामध्ये बेस्ट करणं ही माझं परम कर्तव्य समजते सर. येस, नक्कीच. आणि त्याच्यामध्ये बेस्ट कराल असं आमच्या शुभेच्छा सुद्धा तुमच्या सोबत आहेत. तिसरा प्रश्न आहे, खाणं की फिरणं? खाणं. तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न आहे, पुणे की नाशिक? नाशिक. बघा, पुणे कर्मभूमी आहे आणि नाशिक जन्मभूमी आहे, ज्या पुण्याने तुम्हाला घडवले. बरोबर आहे सर, पण जन्मभूमीशी एकनिष्ठता राखणं हे सुद्धा माझं काम आहे ना सर. अगदी बरोबर. आणि शेवटचा प्रश्न आहे नीट, आता याचं उत्तर नीट द्या. मे बी तुमचा हा फ्युचरचा प्लॅन असू शकतो किंवा तुमची आवड, कारण इंटरव्ह्यू मधून आम्हाला ते तुम्हाला जाणवलं की युपीएससी युपीएससी असं बऱ्याच वेळेला ऐकलं. एमपीए की लवासना? सध्या तर एमपीए, लवासना बघू पुढे. टार्गेट लवासना आहे असं आपण म्हणू शकतो? टार्गेट हो म्हणू शकता. धन्यवाद मॅडम, तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून व्हीजेसी स्टडीच्या टीमला वेळ दिला आणि चांगल्या अशा मौल्यवान गप्पा मारल्या, काही तुमचे एक्सपिरियन्स आमच्याबरोबर शेअर केले. या तुमच्या एक्सपिरियन्सचा, अनुभवाचा आणि आयुष्यात आलेल्या चढ उतारांचा फायदा नक्कीच महाराष्ट्रातल्या तमाम होऊ घातलेल्या अधिकाऱ्यांना होईल. पुन्हा एकदा टीम व्हीजेसी स्टडीकडून तुमचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.